सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या डोळ्यामध्ये शाईसारखं दिसणारं बुरशीनाशक केमिकल फेकण्याचा धक्कादायक प्रकार इंदापूरमध्ये घडला आहे, त्यामुळे त्यांच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी हा अघोरी कृत्य केलं असून या प्रकरणी तिघा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजानं सुरू केलेलं आंदोलन आता भरकटू लागलंय. धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी इंदापूरच्या भिगवण भागात सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या डोळ्यात जेंटियन व्हायोलेट नावाचं बुरशीनाशक केमिकल फेकण्यात आलं, त्यामुळे हर्षवर्धन पाटलांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झालीये. वनला कार्यक्रम होता, आरोग्य मंत्री आणि मी उद्घाटनाला गेलो. उद्घाटन झालं, सभा झाली आणि सभा झाल्यानंतर आम्ही गाडीत बसताना काही 4-5 मुलं असे अंगावर धावून आले आणि इन्स्पेक्टर पण तिथे होते आणि एकदम एक काहीतरी केमिकल होतं ते सगळं अंगावर टाकलं आणि इन्स्पेक्टरच्या पण अंगावर पडलं. माझ्या डोळ्याला इथंही झालेलं आहे. सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना अशा प्रकारच्या जर घटना व्हायला लागल्या तर आपण काम कसं करायचं असा प्रश्न आता सगळ्यांच्या समोर यायला लागलेला आहे. लोकशाही मार्गानं आंदोलन कुणी करावं तो प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु अशा पद्धतीनं हा एक नाजूक भाग आहे डोळ्याचा. अशा पद्धतीने जर घटना घडत गेली तर सार्वजनिक जीवनामध्ये त्याचा मूळ खूप मोठी अडचण होते. कार्यक्रम संपूर्ण मंत्रीमध्ये जात असताना काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर निळ फेकण्याचा प्रयत्न केला. अजित शाही तर त्या ह्या प्रकारात जे कोणी फेकणारे आहेत त्या दोन लोकांना मी आता ताब्यात घेतलेला आहे. आधी बारामतीच्या रुग्णालयात आणि नंतर पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या डोळ्यावर उपचार सुरू करण्यात आले. एखाद्या मंत्र्यावर अशा प्रकारे केमिकल हल्ला करण्याचा हा प्रकार धक्कादायक आहे. या प्रकरणी पोलिसांनी धनगर समाजाच्या तिघा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. या केमिकल हल्ल्यामुळे इंदापूरचे काँग्रेस कार्यकर्ते चांगले संतप्त झालेत. त्यांनी ठिकठिकाणी रास्ता रोको सुरू केला. दरम्यान डोळ्याला गंभीर दुखापत झाली असतानाही शांतता बाळगण्याचं आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केलंय. मी सर्वांनाच आवाहन करतो की शांतता आपण प्रस्थापित केली पाहिजे. हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यावरील हल्ल्यामुळे धनगर समाजाच्या आंदोलनाची दिशा भरकटल्याचं स्पष्ट होतंय. इंदापूरमध्ये झालेला प्रकार चुकीचा असून समाज बांधवांनी शांततेच्या मार्गानेच आंदोलन करावं असं आवाहन धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंत सूळ यांनी केलंय. खर तर पाहिलं तर आता जे राज्यामध्ये आंदोलन चालू आहे ते सगळं शांततेमध्ये चालू होत आहे. आज पण आंदोलन चालू आहे अनेक राज्यामध्ये आणि सर्व जाती धर्माची समाज आमच्या बरोबर या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता आणि सरकारने पण त्याची दखल घेऊन लवकर निर्णय व्हावा अशी एक अपेक्षा होती. आता भिगवण या ठिकाणी जे काही झालं ते कसा गैरसमजातून झालं का कसं समज झाला हे मला अजून प्रत्यक्ष कार्यकर्त्यांचं बोलणं झालेलं नाही. आणि जे झालं ते चुकीचं आहे कारण अशा गोष्टीला आम्ही पहिल्यापासूनच आमचा विरोध आहे. शांततेच्या मार्गामधून कुठली गोष्ट आपल्याला घ्यायची आहे आणि सरकारनं त्यामधून आपण निर्णय घ्यायची प्रक्रिया शांततेच्या मार्गून करायची आहे. असं होत असताना आमचे तरुण कार्यकर्ते कदाचित टीव्हीवर वगैरे सगळं पाहिल्यानंतर माझी महाराष्ट्रातील आम जनतेला आणि माझ्या समाज बांधवाला विनंती आहे की आपण हे सर्व शांततेमध्ये घ्यावं. जो काय प्रकार झाला हा गैरसमजातून झाला का कसा झाला चुकीचा झालेला हे नक्कीच. हर्षवर्धन पाटील यांच्यावरील या हल्ल्याच्या निमित्तानं काही गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. मंत्र्यांच्या डोळ्यात शाईसारखं केमिकल फेकणं योग्य आहे का? मंत्र्यांना गंभीर दुखापत करून धनगर समाजाचे प्रश्न सुटणार आहेत का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे असे हल्ले करून धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे का? इंदापूरहून राहुल ढवळेसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.